नमस्कार, स्वागत आहे तुमचं कोकण फॅमिली इन यूएसए या चॅनलवर. सो आज मी अशा शॉपमध्ये आली आहे ज्याचं नाव आहे 99 सेंट. 99 सेंट म्हणजे $1 म्हणायला हरकत नाही. सो असं हे शॉप आहे, याच्यामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे ती $1 मिळते. आणि ज्यावेळी आपण बाहेर राहत असतो, आउट ऑफ इंडिया म्हणजे यूएसमध्ये आम्ही जिथे राहतोय, आणि ते इथे आल्यानंतर डॉलर आणि रुपीज जर तुम्ही सारखं जर त्याची तुलना केली तर $1 म्हणजे ₹1 म्हणायला हरकत नाही. सो चला आपण पाहूया हे आतमध्ये शॉप कसं आहे ते. तुम्हाला मी आतमधल्या गमती जमती दाखवते की $1 कोणत्या कोणत्या वस्तू असतात इथे. ते ह्या शॉपमध्ये शॉपिंग करायला मला तर खूप मज्जा येते. आणि हे बघा, इथे पहिल्यांदाच त्यांनी एंट्रीला असं समर कलेक्शन लावलं आहे. कारण इथे कसं असतं ह्या शॉपमध्ये, प्रत्येक जे जसं समर कलेक्शन, त्याच्यानंतर हॅलोवीन, म्हणजे जे जे फेस्टिवल असतात त्या त्या फेस्टिवलवाईज इथे जास्त ते शॉपिंग करायला लोक येतात. आणि तिथे तशाच वस्तू लावलेल्या असतात. सो सध्या समर आहे तर ते बघा, समरचं सगळं लावलं आहे. बीचेसचे टॉयज आहेत छोट्या मुलांचे, कारण समरमध्येच लोक इथे बाहेर पडतात आणि बीचवर तर खूपच जास्त जातात. आणि कॅलिफोर्नियामध्ये तर खूप जास्त बीचेस आहेत. तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं त्यांनी इथे समर कलेक्शन लावलं आहे त्यांनी. आणि असं नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्टच $1 असेल, पण जास्तीत जास्त वस्तू ह्या इथे $1 असतात. आणि जशी जर वस्तू एखादी मोठी असेल, किंवा समजा आता हे टॉयज आहेत तर हे 2.29 वगैरे असे काहीतरी होते, तर हा सेक्शन त्यांचा हा बघा सगळा समर कलेक्शन आहे. त्याच्यानंतर हे सगळं दिसतं, हे 4th of July येतो ह्यांचा जो इंडिपेंडन्स डे आहे, तर त्याचं सगळं ह्यांनी डेकोरेशनचं असं लावलं आहे. कारण इथे बघाल तुम्ही इंडिपेंडंट डेला, तर इथे सगळे कपडे सहित म्हणजे सगळ्या वस्तू त्या दिवशी ते आपल्या झेंडा, त्यांचा जो फ्लॅग आहे त्याच्या कलरचं घालतात. सो आणि पूर्ण घरं वगैरे तशी डेकोरेशन करत असतात. सो ते पण सामान आताच आलं आहे, 2 months पहिलंच आलं आहे. हे बघा इथे वर लिहिलं आहे सीझनल, म्हणजे जो सीझन असेल तसं डेकोरेशनचं सामान ह्या सेक्शनमध्ये मिळेल. त्याच्यानंतर हे सेकंड जे आहे इथे, हे बघा तुम्हाला डेकोरेशनचं सामान मिळेल. म्हणजे छोटू छोटेसे ऑल हे डेकोरेशनला आपण जे सामान ठेवू शकतो ते बघा, इथे छोटे छानसे असेल हे लावलेले आहे. त्याच्यानंतर हे पेपर वेट आहेत जे आपण बर्थडेला वगैरे लावतो ते. त्यानंतर इथे बघू शकता, इथे हॅट्स वगैरे ठेवले आहेत त्याने, हे पण समर कलेक्शनमध्ये येतं. त्याच्यानंतर हे सगळं गार्डनिंगचं सेक्शन आहे. हे गार्डनिंगचं सगळं सामान आहे बघा इथे, आपलं पॅटिओ सजवण्यासाठीचं, पॅटिओ म्हणजे गॅलरी. त्याच्यानंतर बॅकयार्ड, त्याच्यासाठीचं हे सेक्शन आहे. ह्याची खूप कमी प्राईजच असते, तशी $2 किंवा $3 वगैरे अशा वस्तू असतात. $10 वर अशा कोणत्याच वस्तू नसतात. हे पण छोटे छोटे फ्लॉवर पॉट होते तिथे बघा. ह्या आपल्या सीड्स ठेवल्यात त्यांनी, प्लांट्सच्या सगळ्या प्रकारच्या सीड्स आहेत तिथे. त्या पण फक्त काहीतरी 59 सेंटला होत्या. हे पाणी घालायची झारी पण होती तिथे. किती क्यूट्स आहे सगळं गार्डनिंगचं डेकोरेशनचं सामान जे ठेवलंय ते. इथे हे वॉल पीस आहेत, तेही जास्तीत जास्त $3-4 वगैरे असतील. म्हणजे बाकीच्या शॉपपेक्षा जे थोडीफार प्राईज इथे कमी असते. एकदम अशी म्हणजे हे वॉलपीस वगैरे आहे त्याची क्वालिटी एकदम अशी छान अशी नसते, पण ठीक आहे. हे बघा, हे आपले किचन टॉवेल वगैरे आहे तिथे. सगळं सगळं इथे मिळतं. इथे फूडचं पण सगळं मिळतं, मिल्क आहे, त्याच्यानंतर फ्रुट्स वगैरे. पण आम्ही फूडचं काय ह्या शॉपमधून घेऊच नाही. इथे बघा मातीच्या कुंड्याही आल्या आहेत, बघू शकता इथे मातीच्या कुंड्या आहेत. त्याच्यानंतर ह्या प्लॅस्टिकचे आहेत हे प्लांट्स लावण्यासाठीच्या कुंड्या. आणि ही बघा, ही माती आहे. इथे मातीच्या अशी माती विकत घ्यावी लागते, ते अशा असतात ह्या पिशव्या. आम्ही गार्डनिंगचं सगळं ह्या शॉपमधून नेतो. आणि इथे एक वेगळा क्लिअरन्स सेक्शन होता, तिथे मी बघत होती काय मिळतंय का. आणि हे पण किती छान असे डेकोरेटिव्हचे फ्लॉवर्स आहेत बघा. ह्यांची पण प्राईस अशीच होती, $2-3 वगैरे. हे फूड स्टोरेज साठीचे डब्बे आहेत इथे. मी नवीन एकदम फर्स्ट टाइम ज्यावेळी यूएसला आलेली 3 वर्षापूर्वी, त्यावेळी मी
पहिल्यांदा सगळं इथून स्टोरेज बॉक्स वगैरे जे एकदम इनिशियली मला हवं होतं ते मी ह्या शॉपमधून नेलेलं. मेन म्हणजे आम्ही इथे येत असतो एखादी बर्थडे पार्टी असेल किंवा गेस्ट वगैरे येणार असतील किंवा हे स्टोरेज बॉक्स वगैरे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे ते घेण्यासाठी आम्ही इथे येतो. फूडचं सामान आम्ही तसं काही ह्या शॉपमधून घेत नाही. सेंटेड कॅन्डल्स आहेत इथे सगळे. टॉयजचं सेक्शन आहे हे एकदम असे जास्त मोठे टॉयज नसतात पण बऱ्यापैकी असतात टॉयज. सगळं मिळतं ह्या शॉपमध्ये असं काहीच नाही जे मिळत नाही आणि सगळं खूप कमी प्राईजला असतं. म्हणजे हा 99 सेंट हे इथे ह्याच्या खूप मोठी खूप ब्रांचेस आहेत इथे 99 सेंटच्या. डॉलर ट्री पण असतं. डॉलर ट्री आणि 99 सेंट दोन्ही सेमच आहेत. हे सगळं किचन टॉवेल त्याच्यानंतर पेपर टिश्यू पेपर वगैरे होतं हे सगळं. इथे वेगळं क्लिअरन्स सेक्शन लागलेलं म्हणजे जी प्राइस असते त्याच्यावर अजून 70% ऑफ वगैरे असं. ह्या इकडे हे क्लिअरन्स तर खूप चालतं की प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला क्लिअरन्स सेक्शन असतोच असतो. हे बघा इथे मेकअप ऑर्गनायझरचे हे बघा किती छान आहेत ते. त्याच्यानंतर हे कॉटन पॉड आणि कॉटन पॅड आणि त्याच्यानंतर कॉटन बॉल्स ठेवण्यासाठीचं ऑर्गनायझर आहे हे खूप आवडलं हे मला. हे पण असंच होतं काहीतरी $3 वगैरे. कॉटन पॅड हे पण 99 सेंटला होते फक्त मेकअप रिमूव्हर साठीचे. हे मेकअपचं आहे इथे. हे आपले ट्रॅश बॅग त्याच्यानंतर ॲल्युमिनियम फॉइल वगैरे ते सगळं त्याच्यासाठीचं हे सेक्शन आहे. डिस्पोजेबल. इथे पार्ट्या वगैरे कशा सॅटर्डे संडेला खूप करत असतात लोक पार्कला वगैरे जाऊन, तर इथे डिस्पोजेबल खूप चालतात. आणि डिस्पोजेबल आम्ही नेहमी इथूनच नेतो 99 सेंटमधूनच. ते बघा 1.29ला स्पूनचं पॅकेट आहे पूर्ण. फूडचं सेक्शन आहे हे. इथे मी फार क्वचित येते कारण आम्ही नाही घेत तसं इथून. हे बलून्स लावलेले आहेत हे सगळे. हे बर्थडेला म्हणजे जे जो फंक्शन असेल त्याचे जे मोठे हेलियम बलून असतात ते सगळे असे लावलेले असतात इथे. हे
हे सगळं इंडोर प्लांट्स आहेत ते सगळे इथे. मेक्सिकन मँगो बघा किती आहेत ते इथे. आणि डील चालू आहे, हॉट डील्स, म्हणजे प्राईस कमी झालेली आहे. 99 सेंटला वगैरे असं काहीतरी होतं. आणि हे सेक्शन मेन आहे ज्याला खूप लोक इथे येतातच येतात. हे आहे पूर्ण बर्थडे किंवा बेबी शॉवर पार्ट्याची पण पार्टी असेल त्याचं जे सगळं सामान थीम वाईज इथे मिळते. बघा पिंक थीमचं सगळं, पिंक स्पून, पिंक टिश्यू, पिंक पेपर पेपर टॉवेल, त्याच्यानंतर टेबल कवर पी, त्याच्यानंतर ग्रीन तर ग्रीन त्यांनी पूर्ण लावलं आहे, ब्लॅक तर ब्लॅक, ब्ल्यू तुम्ही, म्हणजे सगळ्या कलरची, कोणत्याही कलरची तुम्हाला थीम करायची असेल तर त्याचं पूर्ण डेकोरेशन तुम्हाला एका लाईनमध्ये दिसत असेल बघा. आणि हे सगळं तुम्हाला $1 असतं, म्हणजे असे $1-3 जास्तीत जास्त मिळून जातं. आणि बर्थडेचं डेकोरेशन म्हणा, बेबी डॉवरचं डेकोरेशन, बेबी शॉवरचं डेकोरेशन म्हणा, त्याच्यानंतर कोणतीही पार्टी असेल तर लोक 99 सेंटमधून. अजून एक इथे एक US मध्ये शॉप आहे पार्टी सिटी म्हणून, पण ते थोडं कॉस्टली आहे. हे बघा इथे 99 सेंट लिहिले ते बघा. हे थीम वाईज डेकोरेशन लावलं इथे सगळं, पेपर कवर कवर आहे, त्याच्यानंतर हे आहे डिशेस आहे, टिश्यू सगळं सेम कलरचं. हे पण टेबल कवर आहेत, रेक्टॅंगल टेबल कवर, हे पण 99 सेंटलाच होते. आणि मला कलर खूप आवडलेला त्याचा म्हणून मी बघत होती. हे बलून आहे ते बघा, ह्याची पण खूप कमी प्राइस असते आणि चांगल्या क्वालिटीची असतात. हे पूर्ण आर्क सीट दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आग बनवायचं असेल तर. हे सगळे पार्टी फेवर आहेत, म्हणजे आपल्या बर्थडेमध्ये आपल्याला छोट्या मुलांना एंगेज ठेवण्यासाठी आपण टेबलवर असे छोटे छोटे गेम ठेवू शकतो हे. आणि किंवा आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायची असतील लहान मुलांना, त्याच्यामध्ये आपण हे टाकून देऊ शकतो, तर त्याला पार्टी फेवर असं म्हणतात. आणि ते इथे खूप छान असतात. हे बघा हे सगळे लावले, ते सगळे पार्टी फेवर आहेत आणि सगळे 99 सेंटला, फक्त 99 सेंटला एक एक पॅकेट आहे. खूप छान आणि खूप स्वस्त मिळतात हे इथे आणि खूप चांगलं मिळतं. इथे लाईट्स वगैरे लावल्यात सगळ्या. डेकोरेशनचं सामान तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्की 99 सेंटमध्येच, म्हणजे डॉलर ट्री किंवा 99 सेंटमध्येच घ्या, घेतो आम्ही. इथे बघा छान अशा कॅप आहेत बर्थडेच्या, त्या पण तेवढ्यालाच आहेत, त्या पण खूप स्वस्त आहेत. मी एक कॅप अशी घालून बघितली. त्याच्यानंतर इथे बघा रिटर्न गिफ्टच्या बॅगा आहेत. हे जर सोनाला गिफ्ट कार्ड जर द्यायचं असेल आपल्याला कोणाला बर्थडेसाठी गिफ्ट म्हणून, तर त्याच्यासाठी या छोट्या बॅगा त्याच्यासाठी आहेत ह्या. गिफ्ट कार्ड किंवा आपल्याला हॅलोविनला वगैरे चॉकलेट्स वगैरे टाकून द्यायचे असतील, ट्रीट अँड ट्रीट, त्यावेळी त्या बॅगा वापरतात. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या, म्हणजे जेवढ्या साईजचं तुमचं गिफ्ट असेल तशा प्रत्येक साईज वाईज तुम्हाला इथे बॅगा भेटतील रिटर्न गिफ्टच्या द्यायला, रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. किंवा कोणाला गिफ्ट आपल्याला घेऊन जायचं असेल, कशी थीम असेल तर तशानुसार पण ह्या बॅगा मिळतात इथे. मोबाईलची कवर पण हे बघा 99 सेंट $1 होती. आणि आता समर चालू आहे तर इथे हे खूप चालतं, फ्लॉवर्स वगैरे गळ्यात घालून फिरत असतात इथे बीचेसला वगैरे, तर ते फ्लॉवर्स किती छान छान कलरचे आले आहेत बघा. मी ह्याचा उपयोग जास्तीत जास्त अशासाठी मी कधी कधी घेऊन ठेवते दिवाळीला वगैरे कामी येतात म्हणून. नंतर एका सेक्शनमध्ये अशी माझी नजर गेली जाता जाता, तर तिथे हे बघा छान असं केळीची पानं होती सजावटीसाठी, खूप आवडली मला ती. असं दिवाळीला वगैरे डेकोरेशन करते वेळी छान वाटेल. मी घ्यायचा विचार करत होती पण मी नंतर नाही घेतले. हे पण 99 सेंटला एक पान होतं हे.
आणि एक छान अशी मला इथे गोष्ट मिळाली, ती म्हणजे हे लँटर्न म्हणजे आकाश कंदील दिवाळीला लावण्यासाठी मी म्हटलं हा आपण एक घेऊया. आणि तो म्हणजे गेल्या वर्षी मी लँटर्न लावू शकली नव्हती दिवाळीला, कारण माझ्या मिस्टरांना तेवढा टाईम नाही मिळालेला. पण म्हटलं की ह्यावर्षी इथे भेटतोच आहे तर घेऊया. आणि मला खूप छान वाटलं हा लँटर्न बघून. त्याच्यात अशी एक LED लाईट पण दिली आहे छोटीशी. असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.